नमस्कार मित्रांनो, मित्रांनो ज्या वेळेस आपण मार्केटमध्ये कुठली गोष्ट बाय करण्याचा विचार करतो किंवा सेल करण्याचा विचार करत असतो, बऱ्यापैकी गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो. सगळ्यात जास्त महत्त्वाचं टाइम, काळ, वेळ, सिच्युएशन या सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेट करत असतो की कशा पद्धतीने कोणत्या मुहूर्ताला कोणत्या सुप सिच्युएशनमध्ये कोणत्या राईट टायमिंगमध्ये काय करंट बजेट चाललं आहे, करंट मार्केट काय चाललं आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही पुढे सरकतात आणि त्या व्यवहाराला फेस करत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर कधी तो व्यवहार प्रॉपर्टीचा असेल, घराचा असेल, आपल्या वस्तूचा असेल, आपल्या जमिनीचा असेल, सो ह्या सिच्युएशनमध्ये मित्रांनो ह्या गोष्टी खूप जास्त सगळ्यात जास्त महत्त्वाच्या ठरत असतात. हो मित्रांनो, प्रॉपर्टी घेत असताना करंट मार्केट, करंट सिच्युएशन, करंट काय स्टेटस आहे त्या गोष्टीला पुढे जाण्यासाठी काय चांगला टाइम असेल ज्यावेळेस आपण ती गोष्ट बाय करायला हवी, किंवा काय चांगली वेळ सिच्युएशन टाइम असेल की ज्यावेळेस आपण आपली ती प्रॉपर्टी किंवा ती आपली वस्तू आपण सेल करण्यासाठी विचार करायला हवा. आणि अशाच काही गोष्टींचा जर तुम्ही विचार करत असाल, अशाच काही गोष्टींना जर तुम्ही फेस करत असाल, सो मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मधुनील इंटरप्राइसेसमध्ये. हा मित्रांनो, ज्या पद्धतीने मी म्हटलो ज्या वेळेस आपण प्रॉपर्टी, वास्तू, घर, जमिनीचा सौदा करायला निघतो मार्केटमध्ये किंवा बाय करायला निघतो, आपण 100% वेळ, काळ, टाईम, सिच्युएशन, करंट मार्केट स्थिती काय आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलाच पाहिजे मित्रांनो. कारण की प्रॉपर्टी, वास्तू ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात वरच्या स्तराला असते, सगळ्यात मोठे इन्व्हेस्टमेंट असतं ह्या गोष्टीमध्ये, सगळ्यात मोठा प्रॉफिट आणि सगळ्यात मोठा लॉस या गोष्टीमध्ये असतो. सो मित्रांनो, प्रॉपर्टी बाय करत असताना किंवा सेल करत असताना करंट काळ, ठराविक कंडिशनचा, वेळचा, सिच्युएशनचा, करंट मार्केटचा अभ्यास केलाच पाहिजे मित्रांनो. त्याचवेळेस तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचा, घराचा, जमिनीचा योग्य तो दर मिळू शकतो किंवा योग्य त्या दरामध्ये तुम्ही तुमची वास्तू, प्रॉपर्टी, जमिनीचा सौदा पुरेपूर कम्प्लीट करून घेऊ शकतात. सो मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायला खूप बरं वाटतंय आणि मी खूप आनंदी आहे की हा जो काळ आहे, करंट जो महिना आहे, नोव्हेंबर, डिसेंबर, सगळ्यात आधी मला तुम्हा लोकांना दिवाळीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा द्यायचं आहे. ही दिवाळी तुम्हा लोकांना खूप आनंदाची, भरभराटीची आणि खूप चांगली जावी ही माझी देवाजनी प्रार्थना असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, हा जो महिना आहे नोव्हेंबर डिसेंबर, हा जो काळ आहे ह्या सिच्युएशनमध्ये, ह्या ज्या टाईम शेड्यूलमध्ये बऱ्यापैकी न्यू ओनर्स, न्यू बायर्स मार्केटमध्ये अपग्रेड झालेत, पुढे सरकलेत, बिल्डर्स पण खूप चांगल्या स्कीम्स ऑफर करतायत. कारण की तसा बायर, तसा कस्टमर मार्केटमध्ये आहे आणि ओनरसुद्धा खूप पुढे येत आहेत. कारण की चांगला बायर, चांगला कस्टमर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ज्याने त्यांची प्रॉपर्टी लवकरात लवकर सेल व्हावी चांगल्या दरात, चांगल्या मोबदल्यात. आणि चांगली ऑफर असेल तर डेफिनेटली बायर पार्टी किंवा सेलर पार्टी किंवा बिल्डर ह्या डील्समध्ये 2 पैसे वर खालती करून घेऊ शकतात आणि तुम्हाला योग्य त्या दरामध्ये तुमची ड्रीम प्रॉपर्टी मिळू शकते. योग्य त्या दरामध्ये तुम्ही तुमची प्रॉपर्टी सेल आउट करू शकतात, ज्याने तुम्हा लोकांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा मिळू शकतो, दोघी पार्टीजला सुद्धा. आणि जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शनला देखील इंटरेस्टेड असाल तरी तुम्हाला खूप चांगल्या डील्स या सिच्युएशनमध्ये नोव्हेंबर डिसेंबरच्या काळामध्ये मिळू शकतात. सो मित्रांनो, राईट नाव दिस इज द मुमेंट, दिस इज द सिच्युएशन, हा काळ आहे, ही वेळ आहे, ही खूप चांगली संधी आहे. या काळाचा, या सिच्युएशनचा तुम्ही लोकांनी डेफिनेटली फायदा करून घ्या आणि ह्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या ड्रीम प्रॉपर्टी बाय करण्यासाठी विचार करू शकतात. तुमच्या प्रॉपर्टी ओनर लोक तुम्ही सेल आउट करण्यासाठी विचार करून घेऊ शकतात. आणि जे कोणी लोक फ्रेश प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये इंटरेस्टेड आहात अशी लोकंसुद्धा या वेळेमध्ये आपल्या प्रॉपर्टीज बुकिंग करून घेऊ शकतात. सो थँक्यू सो मच मित्रांनो माझा व्हिडिओ बघण्यासाठी, अशाच पद्धतीने सपोर्ट करत राहा. यानंतर मी तुमच्यासाठी खूप चांगल्या व्हिडिओच्या लेटेस्ट नवीन सिरीज घेऊन येणार आहे, त्या व्हिडिओज बघा. त्यात काही तुम्हाला सेलसाठी प्रॉपर्टीज असतील, काही रेंटसाठी असतील, काही सॅम्पल फ्लॅट्स असतील, ज्याने तुम्ही इमॅजिन करू शकाल एक की तुमची ड्रीम प्रॉपर्टी कशी असेल, की तुम्ही तुमच्या ड्रीम प्रॉपर्टीला कशा पद्धतीने कनेक्ट करू शकताय, कशा पद्धतीने तुम्हाला तुमची प्रॉपर्टी हवी आहे, एक्झॅक्टली लोडाचं मार्केट कसं आहे, एक्झॅक्टली लोकेशन्स कसे आहेत, एक्झॅक्टली व्ह्यू कसा मिळून जातोय, प्रॉपर्टीचा कार्पेट किती आहे, या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही एक्सपिरियन्स करू शकाल. सो मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा, व्ह्यू करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि थँक यू सो मच मित्रांनो की तुम्ही अशा पद्धतीने मला एवढा सपोर्ट करतायत. सो मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊनच राहील. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि थँक्यू सो मच मित्रांनो तुमचं प्रेम मला दर्शवण्यासाठी. धन्यवाद.